ऑर्गॅनिक अन्न पदार्थांचं मार्केट भारतात 2020 मध्ये 99 करोड पर्यंत पोहोचलेलं आहे. ऑर्गॅनिक भाजीची भारतातील डिमांड वाढल्यामुळे ऑर्गॅनिक शेती करण्याचं क्षेत्रफळ सुद्धा वाढलंय. पण तरीही सप्लाय पुरेसा नाही. आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला हेच माहित नाही की ऑर्गॅनिक भाजी नक्की ओळखायची कशी. नमस्कार मंडळी, माझं नाव उर्मिला आणि वेलकम बॅक टू माय पॉडकास्ट शो द उर्मिला शो. तर आजचा विषय आहे नक्की ऑर्गॅनिक भाजी ओळखायची कशी. मॅम, खूप कठीण आहे. ओके, अगदी घरगुती लेवलला आपण म्हटलं की मी बाजारात ना काहीतरी सेंद्रिय आणलं आणि काहीतरी कन्व्हेन्शनल आणलं. रासायनिकला केमिकल फार्मिंग म्हणत नाही, कन्व्हेन्शनल फार्मिंग म्हणतात. अच्छा, त्याच्यामुळे सतत उल्लेख हा येईल की ऑर्गॅनिक वर्सेस कन्व्हेन्शनल. ओके, तर कन्व्हेन्शनल फूड आणलं किंवा कन्व्हेन्शनल फार्मिंग मधली भाजी आणली आणि ऑर्गॅनिक फार्मिंग मधली भाजी आणली, घरी आणल्यानंतर ती ओळखायची कशी. बरोबर. तर काही काही बाबतीतच काही मार्कर्स आपल्याला मिळतात. ओके, फॉर एक्झाम्पल फ्रुट्स असतील तर त्याच्यावर कधी कधी खूप वॅक्सी कोटिंग असतं. बरोबर, चमकण्यासाठी, सुंदर दिसण्यासाठी. सो ते नसतं. कधी कधी तुम्ही नेहमी आपण भाजी आणली किंवा काही तर पहिल्यांदा आपण ती पाण्यामध्ये धुवून घ्यावी किंवा पाण्यामध्ये बुडवून ठेवावी. अच्छा, तिथे काही कलर्स निघतायत का हे बघावं. अच्छा, आणि तिसरी जी गोष्ट असते की बरेचदा आपल्याला भाजी ही थोडीशी इन्सेक्ट्सनी खाल्लेली, म्हणजे त्याला थोडी भोकं पडलेली वगैरे अशी असते, अशा वेळेला आपण ती रिजेक्ट करून टाकतो. बरोबर. इनफॅक्ट म्हणजे आम्ही जेव्हा सेंद्रिय मध्ये इतके वर्ष काम करतो तेव्हा आमचं म्हणणं असं आहे की ती तशी आहे कारण त्याच्यावरती कुठलेच फवारे मारले गेले नाहीत आणि त्यामुळे इन्सेक्ट्सनी ती थोडी खाल्ली. बरोबर. आणि आम्ही थोडस लोकांना आमचे विचार थोडे एक्स्ट्रीमिस्ट वाटतात, पण आमचं म्हणणं आहे की किड्यांनी खाल्ली. किडा सगळ्यात हुशार आहे. म्हणजे आम्ही बायोलॉजिस्ट नेहमी म्हणतो की आपण जर आता 1 वर्षाचे असू तर किडे, इन्सेक्ट फॅमिली जी आहे ती 200 वर्षाची आहे. बरोबर. सो तेवढं त्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे आणि तेवढा जेनेटिक त्यांच्यामध्ये आपल्यापेक्षा जास्त इंटेलिजन्स आहे, त्यामुळे त्यांनी खाल्ली म्हणजे ती नक्की सेफ आहे आपल्यासाठी. बरोबर. सो ही काही सिम्पल इंडिकेटर्स आहेत, पण सगळ्यांना असं वाटतं की केमिकल कन्व्हेन्शनल फार्मिंगमध्ये जी औषधं मारली जातात, पेस्टिसाईड्स असतात, हर्बिसाईड्स असतात, इन्सेक्टिसाईड्स असतात, ही मी घरामध्ये माझ्या भाजीमध्ये आहेत की नाही हे मी टेस्ट कसं करू. बरोबर. तर ते शक्य नाही आहे. आपल्या आधीच्या पिढीनं असं काही ऑर्गॅनिक वेगळं, साध्या भाज्या वेगळं असं काहीच केलेलं नाही. हा शब्द पण आत्ता आत्ता ऐकायला मिळतोय. आपल्या मग आधीच्या पिढीनं ऑर्गॅनिक खाल्लं नाही का असा मला प्रश्न विचारायचा. जे आपल्याला कपडेही सुंदर लागतात तर तशी भाजी सुंदर नको घ्यायला, कारण आपल्याला भाजी सुद्धा देखणी, स्वच्छ, हिरवा टवटवीत रंग, लाल लाल सफरचंद असेच लागतात. खूप छान मुद्दा तुम्ही सांगितलात की किड्यांनी खाल्ली म्हणजे तुम्ही पण तुम्ही खाण्यासाठी ती आता योग्य आहे उलट. वा, खूपच खूपच चांगला मुद्दा हा. कारण बऱ्याचदा मंडईमध्ये कुठेही आपण भाजी घ्यायला जातो, स्पेशली मॉलवाली भाजी, हे जे काही एक आता फॅड आहे की ती दिसायला छान असते म्हणून आपल्याला उगाच असं वाटतं की लाल टोमॅटो म्हणजे तो खूप चांगलाच टोमॅटो असणार किंवा ऑर्गॅनिकच असणार आणि आपण घरी आणतो, पण ते तसं नाही आहे. तू म्हणजे आज मला या एपिसोडमध्ये सगळे गैरसमजच दूर करायचे की साधारण ऑर्गॅनिक नाही खाल्लं तर कॅन्सर होतो हे इतकं आता प्रचलित आहे. त्याचबरोबर मायक्रोवेव्ह अवन जर आपण वापरला तर कॅन्सर होतो. त्याचबरोबर चिरलेल्या भाज्या हे केल्यानंतर सगळी त्याची जीवनसत्व जातात आणि तशाच जर खाल्ल्या तर त्याच्यावरचं ते पांढरं पांढरं आलेलं असतं ते खाऊन वर्षानुवर्ष त्याचा कॅन्सर होतो. अशा पद्धतीनं प्रत्येक गोष्ट जी जी ऑर्गॅनिक नाही ती तुम्हाला कॅन्सर देऊ शकते असा समज आहे. इज इट ट्रू? आपण जर आता ऑर्गॅनिक भाजी खाल्ली पाहिजे, फळं सगळ्या गोष्टी, अगदी अंडी मांस पासून सगळ्याच गोष्टी, याचा हट्ट काय आहे, याचा अट्टहास काय आहे आणि आत्ता आत्ता काय एवढा अवेअरनेस आलाय आणि त्याच्याबद्दलचं भरपूर कॉन्शियसनेस वाढवला जातोय बाहेर, तर हे का आहे हा माझा पहिला प्रश्न आहे. तर मला असं विचारायचंय की पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी असतील, आजकाल आता ऍप्स आलेत, बिग बास्केट पासून खूप जणांचा असा दावा आहे, असं म्हणणं आहे की आम्ही ऑर्गॅनिक पदार्थ, अन्न पदार्थ सगळे, भाज्या फळं सगळ्या गोष्टी, अंड्यांपासून सगळं आम्ही पुरवतो. तर मग आता कसं कळणार की हा शेतकरी किंवा हे ऍप किंवा ही संस्था
किंवा काय म्हणत हे दुकानदार हा ही दुकानं चार पाच जी काय असतील ते हे खऱ्या अर्थानं ऑर्गॅनिक भाजी देतात हे कसं करणार. दॅट इज हॅशटॅग झिरो वेस्ट लिव्हिंग. आय हॅव रेड इट सो मेनी टाइम्स. येस. सो मला याचा अगेन सी मला याचा अभ्यास नाही आहे मला याची माहिती नाही आहे बट आय हॅव रेड इट समवेअर हॅशटॅग झिरो वेस्ट लिव्हिंग आणि मला झालं इज इट पॉसिबल 0% कचरा तयार न करता आयुष्य जगता येऊ शकतं. दॅट्स जस्ट फॅसिनेटिंग ऍक्च्युली.